नमस्कार, शैक्षणिक दीपक स्तंभ भैया आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहत आहोत सेतू अभ्यासक्रम 2022-23 विषय भूगोल इयत्ता 10वी उत्तर चाचणी पाहणार आहोत उत्तरांसहित। त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका। तसंच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सेतू अभ्यासक्रम 2022-23 विषय भूगोल इयत्ता 10वी उत्तर चाचणी उत्तरांसहित। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल उत्तर चाचणी 20 मार्काची आहे। वेळ आहे 40 मिनिटे तुम्हाला सोडवण्यासाठी। बघूया प्रश्नांची उत्तरे। प्रश्न क्रमांक पहिला, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। 4 मार्काला हा प्रश्न आहे। बघूया पहिला प्रश्न, भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते। 2 क्रमांक, K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर काराकोरम पर्वत रांगेत आहे। शिवालिक, काराकोरम, लडाख आणि झाश्कर यापैकी काराकोरम हा पर्याय बरोबर आहे। क्रमांक 3 बघूया, आवर्त पर्जन्य समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो। क्रमांक 4, महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यात होणाऱ्या व्यापारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2 बघूया, चुकी बरोबर आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। 4 गुणांसाठी प्रश्न आहे। ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी असते। चूक, रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता नसते। बरोबर, सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखीच असते। बरोबर, पर्जन्यछायाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अति जास्त असते। चूक। प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा, नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते। कोणते 3 तुम्हाला कारणे लिहायचे आहेत, बघूया आपण उत्तर। कारण बघून घ्या। क्रमांक 1, शहरांचा विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात। मुद्दा क्रमांक 2, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उद्योगांची ठिकाणे बहुतांशी शहराच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो। क्रमांक 3, वाहतूक सेवा व पुरेशा उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खाजगी वाहनातून प्रवास करतो। आणि क्रमांक 4, सार्वजनिक वाहने व प्रचंड प्रमाणात असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते। तर अशा प्रकारे वरील कारणांमुळे नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते। प्रश्न क्रमांक 2 बघूया, विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो। कारण, विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते। हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते व ती वर जाऊ लागते। उंच गेल्यावर ही थंड हवा थंड होते व थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो। विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो, म्हणून विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 4, जगाच्या नकाशाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा। आता तुम्हाला कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त, आशिया खंड, दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड तुम्हाला जगाच्या नकाशा दाखवायचं। बघूया आपण, बघा कर्कवृत्त तुम्हाला दिसत आहे, विषुववृत्त बघा, दक्षिण अमेरिका, मकरवृत्त, आफ्रिका खंड, आशिया खंड। तर अशा प्रकारे या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला या 6 बाबी तुम्हाला दाखवायच्या आहेत। स्क्रीनवर तुम्हाला सर्व 6 बाबी दाखवलेल्या आहेत, या अनुषंगाने तुम्हाला नकाशामध्ये या गोष्टी दाखवायच्या आहेत। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा। कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे। प्रश्न क्रमांक 5 3 गुण आहेत, तर आपण एकच प्रश्न बघत आहोत। नदी किनारी क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करा। बघूया उत्तर। प्रश्नावली आहे, पहिला प्रश्न, या नदीचे नाव काय आहे? नदीचे उगमस्थान कोणते आहे? नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? नदीचे पाणलोट क्षेत्र किती आहे? नदीवर कोणते धरण आहे? नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? तर अशा प्रकारे तुम्ही क्षेत्रभेटीसाठी जेव्हा जाल नदी किनारी, तेव्हा तुम्ही ही अशी प्रश्नावली तुम्ही तयार करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या 10वी विषय भूगोल 20 गुणांची उत्तर चाचणी पाहिलेली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। त्याबरोबरच आपला शैक्षणिक दीपस्तंभ हे चॅनल इतरांना रेकमेंड करायला विसरू नका। धन्यवाद। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तूर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।